नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहत आहे टीव्ही 9 मराठी न्यूज टॉप 9 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवात करणार आहोत अर्थातच 9 राजकीय बातम्यांनी। जालन्यातील धनगर समाजाच्या हिंसक आंदोलनाप्रकरणी 10 जणांना ताब्यात घेण्यात आलं। या तोडफोडी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांची माहिती। मोर्चा कलेक्टर ऑफिस समोर आल्यानंतर त्यांनी जमावातील काही गटाने गेटवर धक्काबुक्की करून आतमध्ये जाऊन जी काही धुडगूस घातलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये आतापर्यंत 10 लोकांना ताब्यातही घेतलेलं आहे। तर निवेदन घ्यायला अधिकारी आले नाहीत म्हणून संतापून आंदोलन करते जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले गोपीचंद पडळकर यांची माहिती। तोडफोडीचं समर्थन नाही पण अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं घ्यावं, पडळकरांची माहिती। तोडफोडीचं आम्ही समर्थन करत नाही परंतु हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांना या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य असण्याची आवश्यकता होती। जालन्यामध्ये धनगर आंदोलक आक्रमक निवेदन देण्यासाठी आले असता निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी खाली न आल्यानं आंदोलकांकडून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातील गाडीची तोडफोड। पूर्ण वेळ इथे कार्यालयामध्ये उपस्थित होतो, त्या अनुषंगाने कोणताही याच्यामध्ये गैरसमज पसरवणे किंवा पसरणे अपेक्षित नव्हते परंतु हा गैरसमज झाल्यामुळे ही घटना घडलेली। भुजबळांवर गुन्हा का नाही नोंदवत, सरकारला दंगली भडकवायची आहेत का? जरांगेंचा सरकारला थेट सवाल। के वक्तव्य केलेलं असताना जाती जाती तेढ निर्माण व्हायचे विषय आलाय, तरी ही जर त्यांना थांबवत नसाल कारण ते तुमच्या सरकारमध्ये, तर मग कोणतरी त्यांचाच पाठीशी अशी शंका येते 100%। आणि देशात लोकशाही आहे, प्रत्येकानं आपले विचार मांडावे, जनता ठरवेल कुणाचं ऐकायचं। आम्ही इतरांप्रमाणे कुणाला गावबंदी करणार नाही, जरांगे पाटलांच्या नाशिक दौऱ्यावरून भुजबळांचा टोला। कुणालाही कुठे सभा घेण्याचा अधिकार आहे, त्यांचं स्वागत आहे, माझ्या शुभेच्छा आहे। काय मी काही इतर कार्यकर्त्यांसारखं गावबंदी नामक बंदी असत काय कुणाला करत नाहीये। आरक्षण मिळाले नाही तर रस्त्यावर उतरू, मराठा आरक्षणावरून बच्चू कडूंचा सरकारला इशारा। मराठा आरक्षणासाठी उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि यापुढे आंदोलन होऊ नये यासाठी शासनाची जबाबदारी, असं म्हणत सरकारला बच्चू कडू यांचा घरचा आहे। जे बोललो त्याच्यासाठी आम्ही सोबत राहू आणि सरकारला सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करू, नाही केलं तर रस्त्यावर उतरू। मी उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, ते राजस्थानला गेले नाही तर। उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भुजबळांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेबाबत चर्चा होणार, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। आता जी येणारी मंत्रिमंडळाची बैठक होईल त्यावेळी त्या बैठकीमध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू, वातावरण गडूळ होऊ नये, वातावरण दूषित होऊ नये याची जबाबदारी मंत्रिमंडळातले सर्व माननीय सदस्यांची आहे। भुजबळांना कुणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही, ना पवार साहेब, ना अजितदादा, ना फडणवीस। भुजबळांची स्क्रिप्ट ही फुले शाहू आंबेडकरांची, छगन भुजबळ यांचं रोहित पवारांच्या टीकेला उत्तर। भुजबळांना कोणी स्क्रिप्ट देऊ शकत नाही हे आता पण सगळ्यांनाच माहिती आहे, ना पवार साहेब स्क्रिप्ट देत होते मी माझं बोलत होतो, ना अजितदादा देत, ना फडणवीस देत, ना शिंदे देत, कोणी मला काय स्क्रिप्ट देत नाही। जालन्यातील एसपींची बदली हे लोकांना मारल्याचं बक्षीस असावं, जरांगेंची थेट टीका। तर लोकांना मारल्याचं नव्हे तर हे सहनशक्तीचं प्रमाणपत्र, भुजबळांचा पलटवार। दगड फेक झाली आणि त्यातून 70 लोक पोलिसांचे ऍडमिट झाले, ती काहीच पडली नाहीत पुढे लोकांच्या समोर, संयम ठेवला, सहन केला, त्या सहनशीलतेचं बक्षीस त्यांना मिळालं।